नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. घुगुस येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये राहणारा एक खासगी डॉक्टर कोरोना बाधित आढळल्याने सोमवारला 29 घरांना सील करण्यात आले होते. अलगीकरण क्षेत्राचे निकृष्ट नियोजन तलाठी दिलीप पिल्लई यांनी केले. आज मंगळवार सकाळपर्यंत अलगीकरण क्षेत्राजवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात नसल्याने अलगीकरणात असलेले नागरिक बाहेर येणे जाणे करीत आहे. त्यामुळे शेजारील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. अलगीकरणातील परिसरात नागरिक विना मास्क लावता फिरत आहे. शनिवारला एक खासगी डॉक्टर कोरोना बाधित आढळल्याने त्यांना चंद्रपूर येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर कोरोना बाबित डॉक्टर खाजगी डॉक्टर येथे मिळाल्यामुळे 29 घरं सील करण्यात आलेली आहे. तरी पण येथे पटवारी आणि पोलिसाचा काही नियोजन बरोबर नसल्यामुळे येथून येणार जाणार अंदरचे आणि बिगर मासाचे लोक येऊन राहिलेले आहे आणि सायकल उचलून येणं जाणं ढोरं येथून चाललेले आहे. त्यात पोलीस स्टेशन पोलिसांनी आणि पटवाऱ्यांनी बंदोबस्त करावे. येथे दिवसेंदिवस कोरोना बाबी सापून राहिलेले आहे. तरी प्रशासनाला झोप निघालेली नाही. येथे पटवारीचे बरोबर नियोजन असल्यामुळे आणि पोलीस येथे बंदोबस्त करून नाही राहिलेले. सरपंच संतोष नुने, तलाठी दिलीप पिल्लई, आरोग्य सहाय्यक कुंडलिक झाडे, बी ए बावने, आशा वर्कर पुष्पा चंदनखेडे, अंगणवाडी सेविका मंगला कोयाडवार, कनिष्ठ लिपिक सूरज जंगम यांनी घटनास्थळाची पाहणी केली व शेजारी घरांना सील केले आहे. माझं चंद्रपूर न्यूज साठी हनीफ शेख. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.